हाय फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे तर फ्रेंड्स आज मी कोणत्याही प्रकारची ब्लाऊजची कटिंग वगैरे हो आणलेली नाही आहे आज मी पूर्ण चार्ट टाणला आहे कोणत्याही चेस्ट साईजसाठी तुम्ही कोणत्या प्रकारची गळ्याची रुंदी घेऊ शकता शोल्डरची रुंदी आर्मोलची बाजू छातीचा भाग तुम्ही किती घेणार त्याबद्दलचा पूर्ण चार्ट जो आहे तो मी तयार केलेला आहे तर फ्रेंड्स खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल तर सगळ्यात अगोदर आपण अठ्ठावीस इंच चेस्ट साईजसाठी पाहूया की आपल्याला गळ्याची रुंदी शोल्डर रुंदी आरमोल आणि छातीचा भाग किती घ्यायचा आहे ते तर फ्रेंड्स सगळ्यात अगोदर अठ्ठावीस इंचाचा भागाचं आपण पाहून घेऊया तर गळ्याची जी रुंदी आहे येथे रुंदी जी आहे ती अठ्ठावीस इंच चेस्ट साईजसाठी आपल्याला घ्यायची आहे दोन पॉईंट पाच इंच आणि शोल्डरची रुंदी आपल्याला घ्यायची आहे दोन पॉईंट पाच इंच त्यानंतर आरमोल जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे पाच इंच आणि येथे छातीचा भाग जो आहे तो अठ्ठावीसचा चौथा भाग म्हणजे सात इंच आणि त्यात आपल्याला मिळवायचं आहे दीड इंच तुम्ही दोन इंचही एक्स्ट्रा मार्जिन मिळवू शकता पण दोन इंच मिळवल्याने साईडला जागा जास्त सुटते आणि त्यामुळे कपडा पण बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून मी येथे दीड इंच घेतलेलं आहे मार्जिन म्हणजेच आपण पूर्ण मार्जिन जर पाहिलं तर हे आठ पॉईंट पाच इंच होतं म्हणजे जो छातीचा आपल्याला भाग आहे तो आठ पॉईंट पाच इंच घ्यायचा असतो पूर्ण मार्जिनच्या सहित त्यानंतर पाहूया तीस इंच तीस इंचाच्या चेस्ट साईजसाठी आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे दोन पॉईंट पाच इंच शोल्डरची जी रुंदी आहे शोल्डर पट्टी त्याची रुंदी घ्यायची आहे दोन पॉईंट पाच इंच त्यानंतर आर्म होल आहे पाच पॉईंट पाच इंच आणि आता येथे तीस इंचाचा चौथा भाग घ्यायचा आहे तर इथे तीस इंचाचा चौथा भाग होतो आहे सात पॉईंट पाच इंच आणि त्यात आपल्याला मिळवायचं आहे दीड इंच म्हणजे हा पूर्ण भाग होतो आहे नऊ इंच त्याचबरोबर बत्तीस इंचाचा चेस साईजसाठी जर आपण पाहिलं गेलं तर बत्तीस इंचाच्या चेस साईजसाठी गळ्याची रुंदी जी आहे ती घ्यायची आहे दोन पॉईंट पाच इंच शोल्डरची रुंदी घ्यायची आहे तीन इंच आरमोल जो घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे सहा इंच आणि छातीचा भाग आहे तो बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजेच आठ चौक बत्तीस आठवा भाग येतो आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच मिळवायचं आहे तर पूर्ण जो आहे तो नऊ पॉईंट पाच इंच हा भाग होतो त्याचबरोबर आपण घेऊया चौतीस इंचासाठी चौतीस इंचासाठी इंचा गळ्याची रुंदी जी आहे ती घेऊया दोन पॉईंट पाच इंच शोल्डरची रुंदी तीन इंच आरमोल सहा इंच आणि चौतीसचा चौथा भाग म्हणजे आठ पॉईंट पाच इंच आणि त्यात मिळवायचं आहे दीड इंच म्हणजेच दहा इंच ही पूर्ण छातीची भाग होते त्यानंतर छत्तीस इंचासाठी छत्तीस इंच चेस्ट आपल्याला सगळ्यात अगोदर गळ्याची रुंदी दोन पॉईंट पाच इंच ठेवायची आहे गळ्याची रुंदी कमी ठेवण्याचा एकच मोटिव आहे की जेणेकरून ब्लाऊज जो आहे तो खाली घालणार नाही आता जर आपण नेक हा आपला गोल घेतला खूप जास्त डीपमध्ये तर आपण जर तीन इंच ठेवला तरी हरकत होत नाही पण बऱ्याचदा तीन इंच जर ठेवण्यात आला तर गळा गळण्याची शक्यता असते म्हणजे खांद्यावरून जर गळा उतरण्याची शक्यता असते त्यासाठी दोन पॉईंट पाच इंच ही एकदम बरोबर साईज आहे छत्तीस इंचापर्यंत तर गळ्याची रुंदी आपल्याला दोन पॉईंट पाच इंच ठेवायची आहे आणि शोल्डरची जी रुंदी आहे ती आपल्याला ठेवायची आहे तीन इंच त्यानंतर आरमोल ठेवायचं आहे सहा इंच आणि आता छत्तीसचा आहे ते चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे नऊ नऊ इंचामध्ये आपल्याला दीड इंच मिळवायचं आहे बरोबर होत आहे दहा पॉईंट पाच इंच त्यानंतर अडोतीस इंच चेस साईजसाठी येथे गळ्याची रुंदी वाढणार आहे कारण अडोतीस इंच चेस साईज थोडीशी मोठी पडते त्यानंतर गळ्याची रुंदी तीन इंच झाल्यानंतर शोल्डरची जी रुंदी आहे ती आपल्याला ठेवायची आहे तीन पॉईंट पाच इंच त्यानंतर आरमोल ठेवायचं आहे सहा इंच आणि आता आडवतीसचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे साडेनऊ इंच आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा मिळवायचा आहे तर हा पूर्ण भाग होतो अकरा इंच त्यानंतर चाळीस इंचाच्या चेस्ट साईजसाठी आपल्याला गळ्याची रुंदी ठेवायची आहे तीन इंच शोल्डरची रुंदी ठेवायची आहे साडेतीन इंच म्हणजे तीन पॉईंट पाच इंच आणि आर्मोल जो आहे तो ठेवायचा आहे साडेसहा इंच म्हणजे सहा पॉईंट पाच इंच त्याचबरोबर आपल्याला चाळीसचा चौथा भाग म्हणजे दहा इंच घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा मिळवायचा आहे तर हा पूर्ण भाग होतो अकरा पॉईंट पाच इंचाचा बेचाळीस इंचाच्या सा चेस्ट साईजसाठी आपल्याला गळ्याची रुंदी ठेवायची आहे तीन इंच आणि शोल्डरची उंच रुंदी जी आहे ती ठेवायची आहे तीन पॉईंट पाच इंच आरमोलची बाजू ठेवायची आहे सात इंच आणि आता आपल्याला बेचाळीसचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे साडेदहा इंच साडेदहा दहा इंचामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा मिळवायचा आहे तर बरोबर किती होत आहे बारा इंच तर बारा इंचाची इंचा आपल्याला चेस्ट साईज जी आहे ती ठेवायची आहे त्याचबरोबर आपण घेऊया चव्वेचाळीस इंचासाठी आता चव्वेचाळीस इंच मोठी साईज आहे त्यासाठी गळ्याची रुंदी तीन इंचच ठेवायची आहे वाढवण्याची गरज अजिबात नाही आहे तर तीन इंचचा गळ्याची रुंदी ठेवल्यानंतर शोल्डरची रुंदी जी आहे ती साडेतीन इंच ठेवायची आहे आणि आर्मोल जो आहे तो मात्र वाढवायचा आहे येथे सात इंचाचा आरमोल ठेवायचा आहे आणि चव्वेचाळीसचा चौथा भाग म्हणजे अकरा इंच आणि त्यामध्ये मिळवायचं आहे दीड इंच म्हणजेच हा होतो आहे साडेबारा इंचाचा पूर्ण भाग होतो आहे छातीचा त्यानंतर आपण शेहेचाळीस ते पन्नास इंच आता ही साईज थोडीशी मोठी आहे त्यासाठी गळ्याची रुंदी वाढवण्याची अजिबात गरज नाही आहे तर तीन इंच सफिशियंट आहे तीन इंच ठेवायची आहे गळ्याची रुंदी त्यानंतर साडेतीन इंच ठेवायची आहे शोल्डरची रुंदी आणि सात इंच ठेवायचं आहे आरमोल पण येथे मात्र थोडीशी बदल करण्याची शक्यता आहे येथे आपल्याला शेहेचाळीसचा चौथा भाग म्हणजे अकरा पॉईंट पाच इंच त्यामध्ये दीड इंच मिळवायचं आहे आता येथे मी शेहेचाळीस ते पन्नास इंचासाठी हे लिहिलेलं आहे तर तुम्ही ही जी साईड आहे तिला दोन इंचपर्यंत वाढवू शकता अकरा पॉईंट पाच इंच प्लस दोन इंच म्हणजेच हा पूर्ण जो भाग होतो आहे तो साईल दीड इंच मी इथे लिहिलेला आहे पण जर साईज जी आहे ती शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पण असू शकते तर त्यासाठी जर तुम्ही दोन इंच जरी एक्स्ट्रा मार्जिन ठेवला तरीही खूप चांगलं आहे तर हे पूर्ण जर तेरा साडे इंच हा भरलं पाहिजे तर फ्रेंड्स प्रकारे हा पूर्ण मेजरमेंट्सचा चार्ट आहे याच्यामध्ये जर तुम्हाला थोडीशी काहीही प्रॉब्लेम जर वाटली तर तुम्ही मला विचारू शकता तर फ्रेंड्स व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या व्हिडिओज माझ्या चॅनलवर तुम्हाला काय मिळत राहतील तर थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला माझ्या पूर्ण पाहिल्याबद्दल आणि तुम्ही जो तुमचा इम्पॉर्टंट टाईम मला देत असता कायम त्यासाठी थँक्यू सो मच